आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आजच्या सत्कार मूर्ती महाराष्ट्र भूषण आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय आशाताई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी दीपक केसरकरजी श्री विकास खारगे श्री मनुकुमार श्रीवास्तव भारतरत्न सचिन तेंडुलकरजी मंगेशकर परिवारातील सर्व नामवंत परिवारजन या ठिकाणी उपस्थित असलेले गीत संगीताच्या सिनेमाच्या क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर श्री अन्नू मलिक या ठिकाणी आहेत उदित नारायण आहेत सुरेश वाडकर आहेत जॅकी श्रॉफ आहेत जी आहेत अमित कुमार जी आहेत जेवढे मला दिसले त्यांची नावं मी घेतली कोणाची सुटली असतील तर त्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सुधीर भाऊंनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघही आज धन्य झालो की प्रत्यक्ष आशाताईंचा सत्कार हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन करण्याची संधी ही आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि म्हणून मी खरोखर आशाताईंचे मनापासून आभार मानतो हा महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान आहे आणि मी एका ठिकाणी असं वाचलं की एकोणीसशे एक्कावन्न साली गेटवे ऑफ इंडिया नावाच्या एका सिनेमाच्या एका गाण्यामध्ये कोरसमध्ये आशाताई होत्या तिथपासूनचा आशाताईंचा जो प्रवास आहे तो आज महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार हा आशाताईंना गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मिळतो आहे हा थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि आज खरोखर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मोठ्या उंचीला पोचला कारण तो आशाताईंना त्या ठिकाणी मिळाला आहे आणि म्हणून मी खूप मनापासून याबद्दल समाधान व्यक्त करतो खरं म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख झाला की आपण अनेक वेळा वर्सेटाईल असा शब्द वापरतो पण वर्सेटाईल या शब्दाची व्याख्या काय आहे त्या शब्दाची व्याख्या आहे आशाताई भोसले संगीताच्या क्षेत्रामध्ये आशाताईंनी जेवढी वर्सेटायलिटी दाखवली आहे जेवढे विविध गाणी त्यांनी गायली आहे अगदी तोरा मनदर्पण कलायपासनं तर खल्लास पर्यंत ही जी रेंज आहे की ज्या रेंजमध्ये सगळ्या प्रकारची गाणी आहेत भक्ती गीत आहे भावगीत आहे नाट्य संगीत आहे गझल आहे शास्त्रीय संगीत आहे डिस्को आहे पॉप आहे रॉक आहे अगदी रवींद्र संगीत पासनं गजलांपर्यंत लोकगीतांपासून तर विविध अशा प्रकारच्या सगळ्या गीतांमध्ये त्यांनी त्यांचं वैशिष्ट्य जे आहे हे सातत्याने जपलेलं आपण बघितलं आणि याचा उल्लेख देखील या ठिकाणी झाला की जवळजवळ वीस भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत हजारो गाणी त्यांनी म्हटलेली आहेत आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्यांचं वेगळेपण हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं शिरीष कणेकरांच्या एका लेखात आम्ही वाचलं की गानसरस्वती किशोरी आमणकर म्हणाल्या होत्या की आशा भोसले या अष्टपैलू गायिका आहेत त्यांच्याकडे कोणतंही गाणं द्या त्या त्याचं त्या 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 सोनं करतात आपण अनेक वेळा असं म्हणतो की शतकामध्ये एकच लता मंगेशकर होतात पण हेही मान्य केलं पाहिजे की शतकामध्ये दुसऱ्या आशा भोसले देखील होत नाहीत आणि खर तर या मंगेशकर कुटुंबियांनी संगीताची जी सेवा केली आहे भारतीयांच्या मनावर जे अधिराज्य केलं आहे हे अविस्मरणीय आहे कुठल्याही पुरस्काराने आपण खरं म्हणजे त्याचा गौरवच करू शकत नाही कुठलाही पुरस्कार या सेवेसमोर छोटा आहे तरी देखील आपण हा प्रयत्न करतो की या पुरस्काराच्या माध्यमातन किमान आपलेपण हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण हा पुरस्कार या ठिकाणी दिलाय एका मध्ये आशाताईंना विचारलं की इतक्या मोठ्या मोठ्या गायिका होत्या आणि त्यात तुम्ही कशा काय या क्षेत्रामध्ये आल्या त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं मी कुठे आली मला धक्का दिला आणि मी आतमध्ये शिरली आणि खरोखर हे जर खरं असेल तर अशातही ज्यांनी तुम्हाला धक्का दिला त्यांचं पहिल्यांदा स्वागत केलं पाहिजे की त्यांनी धक्का दिल्यामुळे तुम्ही जर इथे आला असाल तर त्यांची देखील महानता जी आहे ती खरोखर मोठी आहे आणि बघा एकाच दिवशी सात गाणी गाण्याचा विक्रम हा आशाताईंच्या नावावर आहे आणि त्या सात गाण्यांमध्ये बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला जे अविस्मरणीय अशा प्रकारचं गीत आहे ते गीत आशाताईंच्या नावानी आहे खरं म्हणजे आशाताई असं अनेक वेळा म्हणाले आहेत की माईक हाच माझा परमेश्वर आहे पण आम्हाला असं वाटतं की त्या माईकच्या मागे लता दिदींना आपल्याला जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला खरा परमेश्वर दिसतो आपल्या आवाजाच्या माध्यमातन आज खर तर गुलजार साहेबांनी कचरा कचरा मिलती है कचरा कचरा जीने दो हे जे काही गीत आहे या गीताला जेव्हा चाल दिली जात होती त्यावेळी माझ्या वाचण्यात आलं की आर डी बर्मन साहेबांनी तुकड्या तुकड्यात गाणं रेकॉर्ड केलं आणि व्हॉइस ओव्हरचं तंत्र वापरून हे गाणं जोडलं पण मला असं वाटतं की या गाण्याला आशात्यांनी ज्या उंचीवर नेलाय हे गाणं ऐकताना ज्या भावविश्वामध्ये आपण जातो ते अविस्मरणीय अशा प्रकारचं भावविश्व आहे आणि हे केवळ खऱ्या अर्थानं आशाताईच करू शकतात इतक्या वर्षांमध्ये इतक्या दशकांमध्ये झालेला प्रत्येक बदल हा त्यांच्या स्वरांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून पन्नास वर्षापूर्वी ज्यांनी गाणी ऐकली त्यालाही वाटायचं की सर्वोत्तम गायिका आशाताई आहे आणि पन्नास वर्षातल्या प्रत्येक दशकात ज्याने ज्यांनी गाणं ऐकलं त्या प्रत्येक तरुण पिढीला असं वाटलं की आपल्या तरुण पिढीच्या आयकॉनिक गायिका कोणी असतील तर त्या आशाताई असतील हे त्यांच्या आवाजातलं जे खरं म्हणजे वैविध्य आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटत की खरं म्हणजे अनेक गोष्टी आशाताईंबद्दल या ठिकाणी सांगता येतील परंतु कितीही त्यांच्याबद्दल सांगितलं तरी माझ्यापेक्षा जास्त माहिती असलेले आपल्यासारखे अनेक लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की आशा ताईंच्या सांगायचं झालं तर त्यांच्याच गाण्याच्या माध्यमातून त्यांचा आवाज कसा आहे किंवा त्यांचं जीवन कसं आहे जाई आप कहां ये नजर लोट कर फिर पीछे दूर तक आपके पीछे पीछे मेरी आवाज चली आएगी त्यांचा आवाज हा शेवटपर्यंत आपल्या पाठीचीच आपल्या कानातच गुंजत असतो आणि अशा प्रकारच्या आशाताईंना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ईश्वराला एवढंच मागणं मागूया की आमच्या आशाताईंना शतायुषी करा आणि त्यांच्या जीवनामध्ये ही जी संगीताची सेवा त्यांनी केली आहे ही सेवा अशीच शंभर वर्ष त्यांच्या हातून घडत राहो आमचं मनोरंजन त्यांच्या हातून घडत राहो आणि सगळ्यात महत्वाचं आशा ताईंमध्ये एक जिंदादिलपणा आहे त्या जेव्हा मंचावर येतात त्यावेळेस हाती माईक आला की आजही अख्खा मंच त्या दणाणून टाकतात ही जी काही त्यांची क्वालिटी आहे ही शंभराव्या वर्षी देखील आम्हाला पाहायला मिळो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये त्यांचा स्वागत सत्कार करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखर आभार मानून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र